नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भागवत ढवळे स्वागत करतो आपल्या डीडी एज्युकेशन अर्थात ढवळे डिजिटल एज्युकेशनमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत वर्ग सहावीचा अपूर्णांकावरील क्रिया सराव संच 13। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत गुणाकार व्यस्त। आता हा गुणाकार व्यस्त काय असतो, एक छोटीशी ट्रिक आहे ती जर तुम्ही 2 मिनिटाकरता लक्षात ठेवली तर तुम्हाला गुणाकार व्यस्त काय आहे लगेच कळून येईल। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा प्रश्न आपण चालू। विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे की खालील संख्यांचे गुणाकार व्यस्त लिहा, ज्यामध्ये पहिली संख्या दिलेली आहे आपल्याला 7। ठीक आहे, तर या 7चा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार व्यस्त लिहायचा। मग गुणाकार व्यस्त म्हणजे काय, की सरळ सरळ त्या संख्येच्या अंश आणि छेदाची आदला बदल करायची। सोपी ट्रिक्स आहे, गुणाकार व्यस्त म्हणजे काय, संख्येच्या अंश आणि छेदाची आदला बदल करायची। आता तुम्ही म्हणाल या संख्येला छेद तर काही नाही, मग तुम्हाला एक लक्षात असायला हवं की ज्या संख्येला छेद काहीच नसतो त्या संख्येचा छेद काय असतो, 1 असतो। त्या संख्येचा छेद काय असतो, 1। आता याचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार व्यस्त। गुणाकार व्यस्त करायचा म्हणल्यानंतर अंश वर आणायचा आणि छेद काय करायचा, खाली न्यायचा। तर 1/7 हा झाला तुमचा गुणाकार व्यस्त। सोपं आहे की नाही। त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की 11/13। आता याचा गुणाकार व्यस्त कसा करणार तुम्ही, अंश आणि छेदाची आदला बदल करायची। झाला तुमचा गुणाकार व्यस्त 13/11, झाला गुणाकार व्यस्त, काही कठीण नाही। चला बघूया पुढील प्रश्न। तीसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे 5/13, याचा गुणाकार व्यस्त करा, काय होईल 13/5। त्यानंतर या संख्येला छेद काय नसतो म्हणजे काय असतो, तर 2/1, म्हणजे याचा गुणाकार व्यस्त होईल 1/2। त्यानंतर 6/7 गुणाकार व्यस्त होईल 7/6। अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता। चला तर बघूया आपण आता पुढील प्रश्न। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न विचारलेला आहे की पुढील अपूर्णांकाचे काय करायचे, आपला भागाकार करायचे। तर अपूर्णांकाचे भागाकाराचा नियम तर आपल्याला माहितीच आहे, काय की कुठल्याही एका अपूर्णांकाची अंश आणि छेदाची आदला बदल करून त्यांचा काय करायचा, गुणाकार करायचा। किती सोपं आहे समजून घ्या। हे बघा, आपण काय करूया, 2/3 जशाच तसे ठेवूया। दुसऱ्या अपूर्णांकाची काय करायची, नियमामध्ये अंश आणि छेदाची काय करायची, आदला बदली करायची आणि त्यांचा काय करायचा, गुणाकार। आदला बदली म्हणजे काय, छेद वर न्यायचा, अंश खाली आणायचा, झाली। त्यानंतर अंश अंशाचा गुणाकार आणि छेदा छेदांचा गुणाकार करा, 4 × 2 = 8, 3 × 1 = 3। अशा पद्धतीने आपला अपूर्णांकाचा भागाकार झाला, उत्तर आले आपले 8/3। चला तर बघूया पुढील प्रश्न। त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे 5/9/3/2। या प्रश्नात देखील तसेच करा, 5/9 जशाच तसे, भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये, अंशवरती आणि छेद खाली करा। 5 × 2 = 10 आणि 9 × 3 = 27। अशा पद्धतीने तुमचा भागाकार संपला। त्यानंतर तिसऱ्या प्रश्नाचे देखील त्याच पद्धतीनं 3/7 भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये आणि 11/5 करायचा गुणाकार, 11 × 3 = 33 आणि 7 × 5 = 35। सोपं आहे की नाही, सोडवा। चला त्यासोबत बघूया आपण पुढचा प्रश्न। त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे 11/12/4/7। तर या प्रश्नाला देखील त्याच पद्धतीनं सोडवा, 11/12 भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये करा, 7/4 सोडवा, 11/7 = 77 आणि 12 × 12 = 12 × 12 = 26 + 3 = 36 + 4 = 48। अशा पद्धतीनं आपलं उत्तर आलेलं आहे 77/48। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता। चला तर बघूया आपण आता पुढील प्रश्न। विद्यार्थी मित्रांनो, हा एक आपल्याला एक शाब्दिक प्रश्न दिलेला आहे आणि या शाब्दिक प्रश्नाचं आपल्याला उत्तर सोडायचं आहे। तर त्या गावामध्ये किती विद्यार्थी एकूण गेलेले दिसतात, बघा आपल्याला एकूण विद्यार्थी आहेत 420 विद्यार्थी आहेत आणि त्यांनी स्वच्छ केलेला भाग किती आहे, 42/72। म्हणजेच काय, त्यांनी त्या गावाचे एकूण 72 भाग केले, तर 72 भागापैकी त्यांनी काय केलेत, फक्त 42 भाग स्वच्छ केलेत बाकी। तर आता त्यांनी विचारलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्यानं किती स्वच्छता केली, काय विचारलं त्यांनी, प्रत्येक विद्यार्थ्यानं स्वच्छता किती केली। तर त्यासाठी आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की एकूण विद्यार्थी किती आहे, तर 420 आहे। एकूण स्वच्छ केलेला भाग किती आहे, तर 42/72। मग आपल्याला काय करावं लागेल, आता हे एकूण विद्यार्थी 420 पैकी आपल्याला तो पूर्ण संख्येवरून एका संख्येवर यायचं, म्हणजे पूर्ण विद्यार्थ्याहून एका विद्यार्थ्यावर यायचं आहे। तर आपल्याला काढावं लागेल 42/72 या संख्येला आपल्याला 420 भागावं लागेल। 42/72 ज्यावेळेस आपण 420 भागू, तर आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांना केलेले स्वच्छतेचा
भाग मिळेल। तर सोडवा, 42/72/420, मग 42/72 जशाच तसे 420 भागाकारात रूपांतर गुणाकारात होईल, छेद इथे छेद काहीच नसतो म्हणजे काय असतो तर एक, तर तो वरती येईल आणि 420 कुठे येईल तर खाली येईल। आता या ठिकाणी लक्षात घ्या, 42 एक 42 आणि 42 एक 42, या ठिकाणी उरले 10, हा 0 0। आता करा अंशाचा गुणाकार, 1 1 होईल 1 आणि 72 10 होईल 720। तर प्रत्येक विद्यार्थ्याने स्वच्छ केलेला भाग आहे 1/720। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही हे गणित सोडवू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि त्यासोबतच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन चालू करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर भेटूया आपण आता पुढील व्हिडिओमध्ये।